खालापूर तालुक्यासह खोपोली शहरात ढगफुटी परिस्थितीमुळे शहराच्या अनेक सखल भागात पाणीच पाणी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून आले. पाताळगंगा नदीला पूर आल्याने शेजारील गावांना त्याचप्रमाणे वाड्या वस्त्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. विशेषतः या ढगफुटीचा खोपोली शहराला मोठ्या प्रमाणात फटका बसला. शहरातील उदयविहार, श्रीरामनगर, शिळफाटा, DC नगर, विनानगर, काटरंग या प्रमुख प्रभागांमध्ये गुडघाभर पाणी असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. शहराच्या अनेक सखल भागात घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. पाताळगंगा नदीला पूर आल्याने सावरुली पुलावर पाण्यातून वाहने काढताना वाहन चालवताना कसरत करावी लागली, तर खोपोली शहरातून जाणाऱ्या मुंबई पुणे जुन्या महामार्गावर युनि माउंट सोसायटीच्या समोरील भागांमध्ये रस्त्यावर पाणी आल्याने प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागला. वाहतूक कोंडीवर नियंत्रण करण्यासाठी अपघातग्रस्त मदत टीमला पोलिसांना पाचारण करावे लागले. शहराच्या वेगवेगळ्या भागातून दूरध्वनी येत असल्याने सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाली. या सर्व परिस्थितीत नगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप अनेक नागरिकांनी यावेळी बोलताना केला. गुडघाभर पाण्यामुळे अनेकांच्या दुचाकी पाण्यात अडकल्याने कुठेही नागरिकांना प्रवास करता आला नाही, तर अनेक वाहने रस्त्यावरच बंद पडल्याचे पाहावयास मिळाले. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर पाण्यातून जात असताना अनेक चारचाकी वाहने सुद्धा बंद पडलेली पाहावयास मिळाली. त्यामुळे अपघातग्रस्त मदत टीम व सामाजिक कार्यकर्त्यांना अशा वाहनाला धक्के मारून रस्त्याच्या बाजूला करावे लागले. त्यामुळे जुन्या महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्याचा फटका सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या मुंबईकरांना बसला. दरम्यान खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी त्याचप्रमाणे मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात जाऊन परिस्थितीची पाहणी करून त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांना सूचना केल्या. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तात्काळ प्रशासनाला कल्पना द्यावी असे आवाहन तहसीलदार आयुब तांबोळी यांनी नागरिकांना केले.